निपाणी शहरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्या व ट्राफिक सिग्नल फक्त शोभेच्या वस्तू ट्राफिक सिग्नल व सी सी टी व्ही कॅमेरे तब्बल एक वर्षांपासून बंदच्या अवस्थेत बेळगाव जिल्ह्यानंतर निप्पाणी हे मोठे शहर म्हणून ओळखले जाते निपाणी शहराला तालुका दर्जा मिळाल्यानंतर अनेक शासकीय कार्यालये ते निर्माण झाल्यामुळे शासकीय कामासाठी निप्पाणीसह परिसरातील नागरिकांची निप्पाणी मोठी वर्दळ गर्दी नेहमी पहाव्यास मिळत असते गेल्या अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेरा व ट्रॅफिक सिग्नल बंद अवस्थेत आहेत बंद असलेले ट्रॅफिक सिग्नल हे बस स्थानकाच्या जवळ असल्यामुळे इथे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दिसून येते यासाठी ट्रॅफिक सिग्नल सुस्थितीत व व्यवस्थित चालू असणं गरजेचे होते पण आळशी कॉन्ट्रॅक्टरदारामुळे हे ट्रॅफिक सिग्नल केवळ शोभेची वस्तू बनून राहिलेले आहे निपाळी शहर हे मोठी बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांची गर्दी मोठी असते यामुळे वर्दळाच्या ठिकाणी छोटे मोठे अपघात दुचाकीवरून चोरट्यांच्याकडून महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू लंपास करण्याचे प्रकार तसेच बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार धूम स्टाईलने वाहन चालवणारे युवक असे प्रकार निपपाणीत मोठ्या प्रमाणात वाढलेले असून यावर आळा बसवण्यासाठी निप्पाणीत महत्त्वपूर्ण सर्कलमध्ये कॅमेरा बसवण्यात आलेले असून यामध्ये बेळगाव नाका खरी कॉर्नर मुरगुड ब्रिज धर्मवीर संभाजी सर्कल जत्राटवेस बसवेश्वर सर्कल राणी चन्नम्मा सर्कल या ठिकाणी बसविण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरा गेल्या एक वर्षांपासून बंद अवस्थेत असून त्या केवळ नावापुरत्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत यामुळे निपाणीमध्ये चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले असून चोरट्यांना जेर बंद करणे पोलिसांना अवघड बनलेला आहे या सी सी टी व्ही फुटेज निर्मितीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आलेला होता पण हा निधी घेऊन कॉन्ट्रॅक्टदार शांत बसलेला दिसून येत आहे तब्बल एक वर्षांपासून बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेरा व स्पीकर अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत हे बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरा ट्रॅफिक सिग्नल आणि स्पीकर सुरू करण्याचे शान पण येणार तरी कधी होणार अशी चर्चा नागरिकांच्या मधून होत आहे तरी या महत्वपूर्ण समस्याकडे सीसीटीव्ही कॉन्ट्रॅक्टदार व पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे आय सी बी न्यूजसाठी निप्पाणीहून संजय कांबळे